नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। श्रावण महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजे बैलपोळा। बैलपोळा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाने साजरा केला जातो। आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे। पूर्वीच्या काळी शेती कामासाठी आजच्या सारखी यंत्रसामग्री नव्हती, म्हणून जास्तीत जास्त शेती ही बैलांच्या श्रमावरच होत असे। म्हणून वर्षातील एक दिवस बैलांना विश्रांती मिळावी, तसेच त्यांच्या प्रति प्रेम व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण साजरा केला जातो। ज्यांच्याकडे बैल नसतात ते मातीच्या बैलांचे पूजन करून त्यांनाच गोडाधोडाचा नैवेद्य दाखवतात। या दिवशी घरोघरी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो। बैलांना संपूर्ण दिवस आराम दिला जातो। बैलांचे खांदे हळद व तूप लावून मळले जातात। बैलांना नदीवर किंवा तलावावर नेऊन त्यांना स्वच्छ आंघोळ घातली जाते। त्यांना हिरवा चारा खायला दिला जातो। बैलांच्या अंगावर रंगीबिरंगी पट्टे काढले जातात, शिंगे रंगविले जातात, गळ्यात घुंगराच्या माळा घातल्या जातात, त्यांच्या अंगावर झूल टाकली जाते, फुले लावली जातात आणि अशा प्रकारे बैलांना सजवून त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात येते। त्यांना ओवाळले जाते व पुरणपोळीचा घास भरवला जातो। वर्षातून एक दिवस त्यांना शेतीच्या कामांपासून दूर ठेवून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते। पोळा या सणाविषयी पुराणांमध्ये अनेक कथा सांगितलेल्या आहेत। पोळा का साजरा केला जातो, या सणाची सुरुवात कधी झाली, याबद्दल काही कथा सांगितल्या जातात। चला तर जाणून घेऊयात त्या कथा। श्रीहरी विष्णू भगवंतांनी श्रीकृष्ण भगवंतांच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता। त्यावेळी श्रीकृष्ण भगवंतांचे मामा कंस यांनी श्रीकृष्ण भगवंतांना मारण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला। कितीतरी राक्षसांना भगवंतांचा वध करण्यासाठी पाठविले, त्यातीलच एक राक्षस म्हणजे पोलासूर। कंसाने पोलासुराला भगवंतांचा वध करण्यासाठी पाठविले, परंतु भगवंतांनीच त्याचा वध केला। तो दिवस होता श्रावण अमावस्येचा दिवस। श्रावण अमावस्येच्या दिवशी पोलासुराचा वध झाला, म्हणून त्याच्या नावावरून पोळा हा सण या दिवशी साजरा केला जाऊ लागला। तसेच बैल पोळा सणाविषयी आणखी एक कथा सांगितली जाते। कैलासावर एकदा देवाधिदेव महादेव आणि देवी पार्वती सारीपाट खेळत बसले होते। त्यावेळी पार्वती मातेने डाव जिंकला, परंतु देवाधिदेव म्हणाले की मी हा डाव जिंकला आणि त्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि या वादाला साक्षी होते ते म्हणजे फक्त नंदी। तेव्हा देवी पार्वतीने नंदीला विचारले की डाव कोणी जिंकला। त्यावेळी नंदीने देवाधिदेव महादेवांची बाजू घेतली। तेव्हा माता पार्वतीला राग आला आणि तिने नंदीला शाप दिला की मृत्यूलोकी तुझ्या मानेवर जू बसेल, तुला जन्मभर कष्ट करावे लागतील। हा शाप ऐकून नंदीला त्याची चूक समजली। त्याला खूप वाईट वाटले। त्याने देवी पार्वतीची माफी मागितली। तेव्हा देवी पार्वतीने सांगितले की शेतकरी वर्षातून एक दिवस देव मानून तुझे पूजन करतील, त्या दिवशी तुझ्या मानेवर जू ठेवणार नाहीत। तेव्हापासून हा बैल पोळा सण साजरा केला जातो। व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।